रत्नागिरी शहरातील झाडगाव येथील जोगेश्वरी अर्थात जुगाई देवीचं मंदिर आहे. हे मंदिर 1415 ते 1420 या कालावधीतले असावे असा अंदाज आहे. पेशवाईच्या काळात या मंदिराला 70 रुपयाची सनद देण्यात आली होती. या मंदिरामध्ये श्री रवळनाथ, गणपती, जोगेश्वरी, वाघजाई, मानाई या देवींच्या आणि देवतांच्या मूर्ती आहेत. रत्नागिरीच्या 12 वाड्यांमधील प्रत्येकी 1 असे 12 विश्वस्त या मंदिराचं काम पाहतात. चालुक्य घराण्यातील शेवटचा राजा सोमेश्वर म्हणजेच सावंत साळुंखे घराण्याची ही देवता. उपलब्ध माहितीनुसार विजापूरच्या आदिलशाहीच्या कल्याण सुभ्यातून प्रतापराव, हंबीरराव आणि जगपाळराव उर्फ तुकाजीराव साळुंखे हे तिघे 5000 सैन्य घेऊन निघाले. ते प्रथम पाटण येथे आले. पाटण जिंकल्यानंतर जगपाळराव यांना तेथे ठेवून इतर दोघे रत्नागिरीला आले आणि येथेच वाडा बांधून राहू लागले. त्यांनी आपली देवी जोगेश्वरी हिची इथे स्थापना केली. हीच देवी जुगाई म्हणूनही ओळखली जाते. नवरात्र उत्सव आणि शिमगोत्सवामध्ये मंदिरामध्ये मोठा उत्सव असतो. शिमगोत्सवामध्ये श्रीदेव भैरव पालखीमधून पत्नी जोगेश्वरीला भेटण्यासाठी होलिकोत्सवाच्या दिवशी मंदिरामधून बाहेर पडतो. तो थेट जोगेश्वरी मंदिरामध्ये दाखल होतो. या ठिकाणी श्रीदेव भैरवाची पालखी ही श्रीदेवी जोगेश्वरीच्या समोर बसवण्यात येते. या भेटीवेळी भाविकही मंदिराबाहेर थांबतात. त्यानंतर श्रीदेव भैरवाची पालखी 12 वाड्यांच्या प्रदक्षिणेसाठी बाहेर पडते. ही गेली अनेक वर्षांची परंपरा आहे. भाविकांचा वाढता ओघ आणि तळमळीने काम करणारे विश्वस्त यामुळे 1985 आसपास या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. त्यामुळे आता हे मंदिर अधिक सुबक झालं आहे. 12 वाड्यांमधील विश्वस्त या मंदिराचं काम पाहत असल्याने साहजिकच भाविकांचा मोठा परिवार या मंदिराशी जोडला गेलाय. लोकांना जोडून ठेवण्याचं, आपापसातील मतभेद विसरून एकत्र येण्याची मानसिकता अशी मंदिरे देत असतात हे निर्विवाद सत्य आहे.